निप्पाणी येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार। आपला भारत देश विविधतेने नटलेला असून अनेक परंपरा रीतिरिवाज जोपासत असतो। गणेश चतुर्थी, नवरात्र पूजा, दुर्गा पूजा यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे संस्कार लहान पिढींच्यावर घालवले जातात। केवळ चांगले संस्कार शाळेमधूनच मिळतात असे नाही, तर समाजामधूनही चांगले संस्कार दिले जातात आणि ते देण्याचा प्रामाणिक कार्य प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे असे प्रतिपादन नामदेव चौगुले यांनी केले। ते समाजभान कमिटी आयोजित नवरात्र निमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रमोद कांबळे यांनी केले। पुढे बोलताना चौगुले म्हणाले, एक संस्कार स्कॅम पिढी घडवण्यासाठी ज्येष्ठांचे विचार अमूल्य आहेत। ज्येष्ठांचे विचार आणि आपले विचार आत्मसात करून येणारी नवी पिढी ही संस्काराधीन घडविण्यास मदत होईल असे सांगितले। गोष्टीची सुरुवात करत असताना चिखले सर, आम्ही नेहमीच म्हणणार आहोत, तपस्वी असेल तरच तो आशीर्वाद देतो अशातला भाग नाही। तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा या निश्चितपणानं आम्हा सगळ्या नव्या पिढीला आणि आमच्या नंतरच्या सुद्धा पिढीला जोडणारे आहेत आणि आमच्यामध्ये सकारात्मक बदल हा निश्चितपणानं होणार आहे। कारण तुम्हा लोकांच्या अनुभवावरतीच आम्ही आमचं जीवन जगत आहोत आणि तुमचे अनुभव सांगत सांगतच या मुलांना ज्या गोष्टी सांगून आमच्यातील गोष्टी या त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम आम्ही लोक करत आहोत। इथं काम करत असताना आम्ही नेहमीच विचार करतो की चांगल्या प्रकारचे विचार ज्यावेळी तुकाराम महाराजसारख्या माणसांना अगदी अभंग लिहित असताना डोंगरामध्ये लिहिले पण ते लोकांना पाठ झाले, मग ते अगदी ह्याच्यामध्ये जरी काम केलं तरी देखील ते लोकांना पाठवते, कारण लोकांचा त्या विश्वास होता अभंगांच्यावरती। तर तुम्ही आयुष्यामध्ये केलेले कष्ट आणि तुमच्याकडून मिळालेले मावशी आम्हाला यांच्या यावेळी सव्व श्री शेवंता पांडुरंग भिषे, सव्व श्री उषा तुकाराम चिखले, सव्व श्री प्रभावती प्रमोद गिजवणेकर, सव्व श्री कमल रामचंद्र पोवार या ज्येष्ठ नागरिकांचा नवरात्र निमित्त शाल, श्रीफळ, साडी, पुष्पगुच्छ, गुलाब रोप देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल, विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल नामदेव चौगुले या दाम्पत्यांचा समाजभान या कमिटीकडून शाल, श्रीफळ, साडी, पुष्पगुच्छ व गुलाब रूप देऊन सत्कार करण्यात आले। या कार्यक्रमास सुभाष भिषे, राज जमादार, विनोद भिषे, सुशांत भिषे, प्रवीण भिषे, सार्थक भिषे, वैभव भिषे, गणेश भिषे, प्रकाश सुतार, छाया देसाई, सागर लकडे, महादेव देसाई, अमित गिजवणेकर, आकाश बिसुरे, सुधीर गंगाधर, रामचंद्र पाटील, व्ही पी पाटील, सौ अपूर्वा चौगुले, कुमारी प्राची चौगुले, श्रद्धा सुतार, गौरी देसाई, वेदिका, ऋतिका गिजवणेकर, मारुती भिसे, साठेसाहेब सुषमाला, श्रद्धा गिजवणेकर, ऋषिका गिजवणेकर, गुड्डी कांबळे, दिशा कांबळे, राजवीर कांबळे आदी उपस्थित होते। आभार राजू गिजवणे यांनी मानले।